नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कृपा तुझी आमच्यावर राहू दे, चरणी तुझ्या माता ठेवू दे। तू सुख करता, तू दुख हरता, साऱ्या भक्तांचा लाडका बाप्पा रे। मोरया बाप्पा मोरया, विघ्न हरत महानायक आमचा गणराया। गणरायाने आमच्या गावी सुखी होईल सारी नगरी। एकीकडे पाऊस लांबणीवर पडल्यामुळे पाणी टंचाईने बेळगाव शहर ग्रासले आहे, तर दुसरीकडे अशा संकटकाळी पंढरीचा विठोबा जणू भक्तांना दर्शन देण्यासाठी अवतरित झाला आहे। होय, सुमारे 47 वर्षांनंतर भाविकांच्या दर्शनासाठी विठ्ठलाचे मंदिर खुले झाले आहे। पावसाने दडी मारली असल्यामुळे जिल्ह्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे। नदी नाले कोरडे पडलेले असून धरणांच्या पाणी पातळीत घट झाली आहे। यंदा जुलै महिना उजाडला तरी पावसाचा मनहवा तसा प्रतिसाद दिसेना, त्यामुळे उघड्या पडलेल्या धरण क्षेत्रात पूर्वापार पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचे दर्शन होताना दिसून येत आहे। बेळगाव शहराची जीवनदायिनी म्हणून हिडकल जलाशय ओळखले जाते। 1977 साली या हिडकल जलाशयाचे निर्माण झाले होते। त्यावेळेपासून हिडकल आणि हुन्नूर गावचे श्रद्धास्थान असलेले हे विठ्ठल मंदिर पाण्याखालीच विसावले होते। हे विठ्ठल मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेमध्ये बांधलेले एक अद्वितीय मंदिर असून सध्या बेळगाव परिसरात या पाण्यातल्या विठ्ठल मंदिराची चर्चा सुरू आहे। 1928 साली हुन्नूर ग्रामस्थांनी विठ्ठल मंदिर जलाशयाच्या ठिकाणी बांधले होते। त्यानंतर 1977 साली हिडकल जलाशय बांधण्यात आले आणि हे मंदिर तेव्हापासून पाण्यात बुडाले होते। सध्या पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयाचे पाणी कमी झाले आहे, त्यामुळे हे मंदिर पाण्याच्या बाहेर दिसून येत असून या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती ही अनोख्या स्वरूपात आहे। हे देवस्थान जागृत असल्यामुळे भक्तांची गर्दी सध्या वाढत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। हे पंढरीचा पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, देह माझा तुझ्या मध्ये दंगला दंगला। हे पंढरीचा पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, देह माझा तुझ्या मध्ये दंगला दंगला। मनी आता एक झाली भेटीची आस, ओ मनी आता एक झाली भेटीची।